कराड शहर तलाटी सागर पाटील लाचलुचपत विभागाच्या जाळ्यात अडकले असून त्यांची चौकशी सुरू आहे। तलाटी सागर पाटील यांच्याविरुद्ध एक 42 वर्षीय व्यक्तीने लाचलुचपत विभागाकडे तक्रार दिली होती। नेमके प्रकरण काय आहे पाहूयात। तक्रारदार आणि त्याचे भाऊजी यांनी खरेदी केलेल्या सर्वे नंबर 348/3 या प्लॉटवर तक्रारदार व त्यांचे भाऊजी यांचे ऑनलाइन 7/12 उतार्यावर नाव दुरुस्ती करण्यासाठी आरोपी लोकसेवक यांनी 40,000 रुपयाची लाच मागणी केली। त्यानंतर तक्रारदार यांनी याबाबत लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली। त्यानंतर राजेश बनसोडे पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे परिक्षेत्र, सूरज गुरव अप्पर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे प्रांताधिकारी शहर यांच्या मार्गदर्शनाखाली विक्रम पवार पोलीस निरीक्षक प्रशांत ताटे विशाल खरात लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सातारा आणि सुजय घाटगे पोलीस उपाधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग सांगली यांनी सापळा रचत तलाटी सागर पाटील यांना ताब्यात घेतले। अभय कुमार देशमुख, द बेस्ट थिंग टीम, कराड। तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर द बेस्ट थिंग चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।